अमृतम तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ये भूरिदा जना। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन। परमेश्वर आहे की नाही आणि असल्यास त्याचं स्वरूप कसं आहे हे मूलभूत प्रश्न असतात। अगदी सृष्टीच्या आरंभापासून या प्रश्नावर बराच विचार विमर्श चालू आहे, खल चालू आहे। कारण किती म्हटलं आपण, भौतिकदृष्ट्या माणूस किती प्रगत झाला तरी पण त्याला तो माणूस असल्यामुळे हा प्रश्न नेहमी पडणारच। त्यांनी किती त्यांनी बाजूला सारण्याचा प्रयत्न केला त्याला बाजूला सारता येणार नाही। त्याला प्रश्न नेहमीच त्याच्या मनात येईल, अंतर्मनामध्ये किंवा प्रकटपणे त्याला सतत याच्यावर मागे वळून बघावंच लागेल, सिंहावलोकन करावंच लागेल। आणि आपण इथे जे बघतो आहोत की अगदी आपल्याला जो प्राचीन मानव होता सृष्टीच्या आरंभी तिथपर्यंत जाण्याची गरज नाही आहे, कारण हजारो वर्षांमध्ये याच्यावरचं बरंचसं काम होऊन गेलेलं आहे। आणि भारतीय अध्यात्म तर असं इथपर्यंत म्हणत आहे की त्यांनी शेवटचं टोक गाठलेलं आहे। नाही त्यामुळे इथे काही तुम्हाला आता काही करण्यासारखं राहिलं नाही आहे। करण्यासारखं जे आहे ते म्हणजे तुम्ही त्याला कसं स्वीकारणार। वस्तू बदलणार नाही, तुम्ही बदलणार। त्याला शास्त्रामध्ये म्हणतात पुरुषतंत्र आहे ते। तुमच्याकडे चॉईस असतो, वस्तूमध्ये चॉईस नाही आहे, ती वस्तू तशीच। जसं आपण उदाहरण देतो की भगवद्गीता आहे, याचे 700 श्लोक आहेत। आता हे 700 श्लोक आत्ताचे नाही आहे, ते कृष्णाने जेव्हा सांगितली गीता आणि व्यासांनी ते उपनिबद्ध असं म्हटलेलं आहे, व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम। व्यासाने त्याला ग्रथित केलं, कृष्णाने जे उपदेश केला आहे अर्जुनाला मध्ये महाभारतम, महाभारत युद्धाच्या प्रसंगी तो उपदेश भगवान महर्षींनी व्यास महर्षींनी त्याला ग्रथित केलं। 700 श्लोकामध्ये तुम्हाला काही हे करता येत नाही आहे, इकडे तिकडे करता येत नाही आहे। पण हे 700 श्लोकांची मीमांसा कशी करायची, त्याचं विश्लेषण कसं करायचं, कारण काय, या 5000 वर्षांमध्ये माणसं बदलून गेली, सतत बदलतात, दररोज बदलतात। सकाळी एक माणूस आहे, दुपारी एक आहे, संध्याकाळी दुसरा तिसराच माणूस आहे। इतकं सतत परिवर्तन होत राहतं शरीरामध्ये आणि मनामध्येही पण। आता या परिवर्तनाला धरून तुम्हाला ते 700 श्लोक समजून घ्यायचे आहे आजच्या माणसाला। तद्वचनामृत आहे हे संभा 1400 वर्ष झाले आलं, जास्ती झाले। तर ते त्यावेळेचा जो माणूस समजून घेतो ना आजचा माणसात फरक आहे। श्रीरामकृष्णांसमोर जे बसलेले आहेत भक्त लोक हे सगळेच अविवाहित विवाहित युवक वगैरे वयस्क ज्येष्ठ सगळ्यांनाच त्या काळामध्ये त्यांनी श्रीरामकृष्णांचा उपदेश जसा ग्रहण केला आणि आज आपण 125 वर्षांमध्ये आलेलो आहोत तर फरक पडणार तो।
आणि तो आपण मान्य करतो आणि भारतीय परंपरेने त्याला मान्य केलं आहे आणि फार मोठी गोष्ट आहे. त्यात काय मोठी गोष्ट आहे? फार मोठी गोष्ट आहे कारण इतरांनी मान्य नाही केलं. म्हणून इतरांच्या डोक्यात हा प्रश्न आलेला समजलंच नाही, त्यांना विषय समजलं नाही आहे. जे 1500 वर्षांपूर्वी सांगितलं, 1400 वर्षांपूर्वी किंवा 2000 वर्षां सांगितलं ते अकाट्य आहे आणि त्यात काही बदल करता येणार नाही. नाही, ते अकाट्य नाही आहे की नाही, त्याचं विश्लेषण ते अकाट्य विश्लेषण अकाट्य नाही आहे. सतत त्याचं विश्लेषण, म्हणजे आपल्याकडे 1000 पुस्तकं लिहिलं, गीतेवर किती पुस्तकं लिहिली, कोणी काही ऑब्जेक्शन करत नाही, कोणी काय म्हणत नाही, नाही त्याच्यामध्ये काही शक्य नाही असं कोणी म्हणत नाही. आणि त्याच्यासाठी मारकाट पण होत नाही, काहीच होत नाही आहे. बदला की त्यात काय, तुम्हाला जशी गीता समजली त्याला तर दुसरीच त्याचा अर्थ निघतो, तिसऱ्याला तिसराच अर्थ निघतो. व्हॉट्स रॉंग? ही फार मोठी गोष्ट आहे. आणि इथे म्हटलं आहे ना की बाकीचे सारे तर्कवितर्क करूनच शिंटात, शिंटात नाही मरतात. नुसतं शिणलं आहे ठीक आहे, तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण स्वतःही मरतात, इतरांनी मारतात, ह्याचं कारण इथं सांगतात आहे. हा इथलं एकच वाक्य आहे, शिंटात सारे तर्कवितर्क करून, इतर सारे म्हणजे बाकीचे उरलेले तर्कवितर्क करून शिंटात. म्हणजे उगाच शिंटा तुम्ही, त्यातनं काही न निघता शिणणं ठीक आहे. तुम्ही काहीतरी प्रॉडक्टिव्ह केलं, काहीतरी कामाचं काम केलं, तुम्ही शिणणार. आणि आपण बरंच चाललो, दिवसभर काम केलं तर शिण येणार, मेंदूचं काम केलं तर शिण येणार, ती स्वाभाविक बाब आहे. परंतु इथे म्हणतात हे शिणणं म्हणजे काय, व्यर्थ शिणणं आहे, त्यात काही निघत काहीच नाही. निघत नाही सगळं निगेटिव्ह निघतं, पॉझिटिव्ह काहीच निघत नाही आहे. सगळं निगेटिव्ह, नकारात्मक नकारात्मक, व्यर्थ जातं माणसाचं. म्हणजे आपण बघतो की ईश्वर इतका महत्त्वाचा आहे आणि ईश्वराचं ज्ञान इतकं महत्त्वाचं आहे, याचं कारण मानवी सभ्यता त्याच्यामुळेच आहे. जे काही बरं वाईट आहे ना त्याच्यामुळेच आहे. ईश्वराच्या ज्ञानामुळे हा संसार, ही पृथ्वी सुखमय शांतीमय होऊन जायला पाहिजे. त्याचं काम तेच आहे. तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी पूर्णपणे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य वाव, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात. याचा अर्थ काय आहे? ते धर्माचं काम आहे, त्यांनी पत्करलेलं ते काम आहे, ती प्रतिज्ञा आहे. असं होतं आणि जे काही झालं आहे ते धर्मामुळेच झालं आहे, जे काही नाही झालं ते माणसाच्या मूर्खपणामुळे नाही झालेलं आहे. माणूस हा शेवटी काय, गीतेमध्ये बरंच म्हटलं आहे, तर माणूस काय म्हणजे वेडा वगैरे म्हटलं आहे, ते ठार वेडा आहे. आता लोकांना आवडत नाही माणूस ठार वेडा. गीता म्हणते मात्र मूढ आहे तो, मूर्ख आहे. मोह जाल समावृता हा परमदिन दयाळा निरसी मोहमाया. समर्थ म्हणतात तू फार दीनांचा दयाळू आहे, आपण सगळे दीन आहोत ते मानलं ना, तर ते भगवंत आपली मोहमाया निरसी त्याला काय करेल, नष्ट करेल. मग आपल्यामध्ये मोहमाया हे आपल्याला मान्य आहे काय माणसाला? आणि तू जितका भौतिकवादाकडे वळेल किंवा जितका भौतिकवाद त्याच्यात प्रविष्ट होईल आहे, खालपर्यंत वरून खालपर्यंत त्याच्या रक्ताच्या एकेका बिंदूमध्ये तो भौतिकवाद शिरला आहे की नाही, त्याला मोहमाया म्हणतो की नाही. मोहमाया शब्द इथे समर्थाने एकत्र वापरले, ते नेहमी एकत्र वापरले जातात की मोहामुळेच भ्रम होतो आणि भ्रमालाच मोह म्हटलं जातं की नाही. आपल्याला न कळणं, आम्हाला कळतं, तुम्हाला जे कळतं ते वेगळा विषय येतो, त्याला कळणं म्हणत नाही, ते कळणंच वेगळ्या विषयातलं आहे. त्याला इथे त्याला मान्यता नाही आहे, त्या कळण्याला काही मान्यता नाही. इथे तुम्ही काय आहात? दीनच आहात आणि ते मान्य करा. तुझं विनशीण होतो धावरे धावा आता. म्हणजे देव तुमच्या जीवनात नसेल तर नुसता शीणच आहे तो. म्हणून देवा जरा त्वरा कर की नाही. धावरे धावा आता आता धाव, ही जी मनोवृत्ती आहे, हा जो स्टँड आहे, हा स्टान्स आहे, हा फार महत्त्वाचा आहे. हा साधकाचा मोक्षचा स्टान्स आहे, त्याची ती भूमिका आहे. त्याला ते कळलेलं आहे थोडक्यात, म्हणजे
ते कळले आहे. आणि हा सगळा जो व्याप आहे या धर्माला घेऊन त्याच्यासाठीच फक्त आहे, एवढ्याचसाठी की माणसाला कळणं की आपली भूमिका काय. म्हणून इथे म्हणलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची बनं असतात, वेगळ्या प्रकारचे लोक असतात. आज त्याला जे आवडतं, जसं थोडंसं हे उदाहरणं खूप घेता येतात की नाही, जर एकदम छोटंसंच बाळ आहे, एकदम नुसतंच ते पाठीवर बळू शकतो नाही, तर ते काय नुसतं हातपाय असं हाल होतं आपलं, पाठीवर पडल्या पडल्या ते आपले हातपाय हाल होतं, पाय हाल होतं आणि हातही हाल होतं नाही. मग त्याच्यासाठी खेळणी कोणती देणार तुम्ही? मग त्यासाठी तुम्ही खुळखुळा देणार, हातात दिलं की खुळखुळ वाचतो तो आहे ना. किंवा ते पूर्वीच्या काळी ते पाण्यात झोपल्या झोपल्या चिमण्या असायच्या, चिमण्या म्हणजे आता काय मला माहीत नाही, ते चिमण्या छोट्या छोट्या करायच्या कापडांच्या, तर पाण्यात तो हालला की ते चिमण्या हालायच्या, त्याला ते बरं वाटायचं. त्याच्यापुरती तेवढं ठीक आहे. खेळण्यांची कल्पना त्या छोट्या बाळापर्यंत, त्याला अर्भक म्हणतात, छोटंसं आहे ते, अतिशय छोटंसं आहे की नाही, ती खेळणी आहे त्यासाठी, खुळखुळा त्याच्यासाठी ती खेळणी आहे आणि परफेक्टली राईट, काहीच चूक नाही त्याच्यामध्ये. पण तो जेव्हा थोडा मोठा होईल, थोडासा मोठा होईल, मग त्याला ते खुळखुळा आणि ते चिमण्या काही त्या मोहात पाडणार नाही, मग ती मोहमाया दुसरीच मोहमाया निर्माण झाली, ती मोहमाया मागे पडली, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या मोहमायेचे विषय बदलतात, दररोज बदलतात की नाही. 10 वर्षापूर्वी तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला मोह पडत होता, मायाने तुम्हाला घेरलं होतं, ते आज आहे का? याचा अर्थ ते बदलत आहे की नाही. मग इतकं बदलू शकतं तर पूर्ण निराश पण होऊ शकतो, हे तुम्हाला माहिती आहे काय की नाही. फक्त त्याच्यामध्ये म्हणते लुल्लारपासून हा विषय आपण गेल्यावेळी पण मांडला होता की नाही, भगवंताची दया नसेल ते श्रीरामकृष्ण भगवान किती दयाळू आहे की नाही. ते स्वामी तुर्यानंद महाराजांचा प्रसंग आहे, तो आपण आज काही घेत नाही, लीलाप्रसंग घेऊया. पण महाराज खूप तरुण होते, विद्यार्थी होते हरी महाराज, तर सतत वेदांताचं अनुशीलन, खूप अभ्यास, वैराग्यवान होते, कठोर होते, तपस्वी होते. श्रीरामने सांगितलं, मग त्यांनी म्हटलं आता आपण, अरे वेदांत म्हणजे काय, ब्रह्मसत्यम जगन मी त्याच्याविषयी का दुसरं काय हे समजलं की वेदांतच म्हणा तुम्हाला, सगळं विश्व हे काय आहे, जग हे मोहमायानी युक्त आहे, तुम्ही मोहात आहात, मायेत आहात, आणि ब्रह्म फक्त मायेच्या पलीकडे आहे हे समजलं झालं नाही. मग त्यांनी उपचार केला, अरे नुसतंच काही अध्ययन करून नाही होणार, आपल्याला साधना करायला पाहिजे. मग त्यांनी साधना सुरू केली, कठोर साधना सुरू केली दिवसरात्र, कारण अध्ययन ही सुद्धा साधना, ही सुद्धा तपश्चर्या आहे की नाही, मोठी तपश्चर्या आहे ती, गीतेमध्ये म्हणलं आहे त्याला की नाही, तपश्चर्या आहे. तर ती नाही, आणखी काहीतरी काय त्यांनी सुरू केली. अरे तू का आजकाल येत नाही, आजकाल येत नाही, आजकाल काय झालं तुला? मग एक दिवशी आले ते, मग त्या दिवशी चर्चा चालू होती, मला वाटते ती बलराम बसूंच्या घरी चालू होती कलकत्त्यामध्ये, ते आले तिथे, त्यांच्यातलं चर्चा चालू आहे, ह्याच विचार चालू आहे की ही कृपा कशी होते. आणि ते भजन आहे बंगाली, हनुमंत म्हणतात, अरे लवकुशानं तुम्हाला गर्व कशाला करता, मी जर धरू दिलं नसतं तुम्ही काय मला धरू शकले असत काय, असं काही ते भजन आहे ते. तर भगवान किती दयाळू आहे तो विषय चालला होता. परमदिन दयाळा की नाही, तो नुसतं दयाळू नाही आहे, तर परम दीन दयाळा, परम म्हणजे सर्वोच्च सर्वश्रेष्ठ, त्याला परम म्हणतात. परम दीन दयाळा नाही, ते नीरसी मोहमाया. विषय असा होता त्या दिवशीचा की हे कळणं की गोष्ट मामूली नाही आहे, मुळीच मामूली नाही आहे, ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी उपलब्धी आहे. तुम्हाला किती दर्शन होतात, किती काजवे दिसतात आणि किती तुम्हाला देवता दिसतात, ते काही नाही आहे, त्याला काही उपलब्धी म्हणत नाही आहे. आणि त्या उपलब्धीमुळे भक्तिमार्गामध्ये बरेच ढोंग शिरतात, हे त्यांनी खूप सुंदर म्हणलेलं आहे जिल्हा प्रसंगामध्ये. आणि कट्टरता काय येते, याच्यामुळे येते, आपलं वाटतं काहीतरी मिळालं, ते मिळालं आणि मिळालंच नाही, त्याला काही अर्थ नाही आहे, त्याला त्याच्या मागे जाऊ नका. विश्वास, निष्ठा, श्रद्धा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण विषय आपण वेगळ्या नंतर कधीतरी घेऊ किंवा लिहिलं प्रश्न चिंतनात घेऊ आपण तो. पण इथला जो आहे की
हे कळणं की हा जो चालू आहे की हे खरं नाही आहे, आपण जे बघतो आभास आहे तो नाही, काळ नावाची गोष्ट नाही आहे, काळ हा मनात असतो, कुठे बाहेर नाही आहे काळ, अतीत नाही आहे, वर्तमान नाही आहे आणि भविष्यकाळ पण नाही, असं काही काळ नावाची गोष्ट नसतो. सगळ्या गोष्टी काळाच्या माध्यमातून घडतात, काळच घडतो आणि काळच बिघडवतो मोडतो, हे कळणं फार कठीण आहे. म्हणजे कठीण आहे, आपण म्हणतो कठीण याचा अर्थ असा होतो अशक्य आहे, जेव्हा कठीण म्हटलं जातं गीतेतही आहे. अबुद्धया म्हणजे न बुद्धया, त्याला बुद्धी आहे म्हणजे त्याला बुद्धी, अबुद्धया म्हणजे त्याला बुद्धी नाही आहे, की अल्पबुद्धया म्हटलं म्हणजे बुद्धी नाही आहे त्याला, याचा अर्थ असा होतो. थोडीशी याचा अर्थ होत नाही, न बुद्धया त्याला बुद्धीच नाही आहे. गीतेमध्ये असं खूपदा मांडलेलं आहे, याचं कारण काय आहे, हे कळणं ते म्हणतात अशक्य आहे, कठीण नाही आहे. कठीण म्हणावं लागतं की भाषा आहे, भाषेचा उपयोग आपण वेगवेगळ्या ग्रेड्सनी करतो, वेगवेगळ्या स्तरावर भाषेचा उपयोग करावा लागतो. गीतेमध्ये तसा केलेला आहे, सगळ्याचकडे इथे केलेलं आहे, तशाच प्रकारे भाषेचा उपयोग करावा लागतो, पण ते अशक्य आहे असं. आता ते अशक्य आहे असं सांगता सांगता श्रीरामकृष्ण भावसमाधीत गेले आणि त्यांच्या डोळ्यातून इतकं पाणी गळायला लागलं असं वर्णन आहे. इतक्या भगवान किती दयाळू आहे आणि त्याची दया किती आहे, महान आहे, हे सांगतानाही जी गोष्ट अशक्य आहे, कठीण आहे, ते तुमच्या दयेमुळे तुम्हाला मिळते ती, असं विशिष्ट मांडलेलं आहे. असं करता करता डोळ्यातून पाणी किती गळावं माणसाच्या, लहान मुलं जास्त गळतात, त्यांच्या डोळ्यातून बरंच पाणी गळतं, स्त्रियांच्या डोक्यात जास्त पाणी येतं, जास्त ते हे ग्लँड्स असतात याचे अश्रूंचे, ते जास्त असतात. पुरुषांमध्ये असतात ते जर बंद झाले असतं असं वाटतं, आणि ते क्लोज झालेले असतात, आणि की नाही पोरांना खूप रडता येतं, खूप पाणी गळतं आहे त्यांना, याच्यामध्ये त्यांना नाही जमत, ते हुंदके खूप देतात, त्यांना जर अपमान झाला त्यांना, तर काही कोणी त्यांच्या मनाविरुद्ध वागलं त्यांना खूप त्रास होतो. मग ते किती पाणी गळावं, ते म्हणतात इतकं पाणी गळलं की ते सतरंजी होती खालची ती ओली झाली, आपल्या रुमालाचं टोकसुद्धा ओलं होईल की नाही माहीत नाही, की नाही आम्ही ते भावच नाही आपल्यामध्ये. मग ते तुर्यानंद महाराज तिथे बसले होते, म्हणजे त्यावेळी ते तुर्य हरी महाराज होते, त्यांचं काय 18-19 वर्षांचं वय असेल. ते म्हणाले त्या दिवशी मी एक धडा शिकलो आणि तो माझ्या जन्मभर माझ्या मनात राहिला की परमेश्वराच्या दयेशिवाय कृपेशिवाय काही म्हणता काही होता, फार मोठी गोष्ट आहे की नाही. हे कळणं ही म्हणजे साधारण, ते म्हणते ते म्हटलं आहे अरे ही मामूली गोष्ट नाही आहे, याच्यामध्ये ती अनुभूती, ही अनुभूती बाकीच्या अनुभूतीला काही विशेष अर्थ नाही आहे. ते येतात जातात, माणसं मूर्ख होतात, स्वतःला फसवतात, जगाला फसवतात, आहे की नाही, असं नाही आहे. त्यात विवेक नरंदाकडे बघ, काय निष्ठा आहे, काय विश्वास आहे, काय भक्ती आहे, वैराग्य आहे त्याच्यामध्ये, काय त्याग आहे, त्याला म्हणतात प्राप्त होणं. तुम्हाला काय दिसलं, काजवे दिसले, काळे निळे पिवळे डाग दिसले, काय काही लोक कशाच्या नावाने पुष्कळ दर्शन होतात, भरपूर दर्शन होतात लोकांना, आणि ते काही चूक नाही, वाईट नाही त्याला, त्याला स्वामीने माइलस्टोन्स म्हटलं आहे, माइलस्टोन्स इन द ऑन द स्पिरिच्युअल वे ऑफ द स्पिरिच्युअलिटी. जसं आपण रस्त्याने जाताना आपल्याला माइलस्टोन लागतात किंवा किलोमीटरचे स्टोन लागतात, कळतं की इतकं दूर आहे, इतकं दूर आहे, इतकं दूर आहे, तसं ते कळतं, पण त्याला जास्त महत्त्व द्याय गरज नाही, नथिंग दे आर, असं श्रीरामकृष्ण म्हणायचे, दे आर नथिंग. कोणी जर त्यांच्याकडे आग्रह केला त्याला दिसतं अरे तू काही मूर्ख आहेस काय, तू छोकरा फारच मूर्ख दिसतो, अरे त्याला काही महत्त्व नाही आहे जगामध्ये, त्यालाच महत्त्व दिलं जातं आहे की नाही, आणि मग सगळं ढोंग वाढतं जगामध्ये, ह्याच्यामुळे त्याला काही महत्त्व नाही आहे, किंवा त्याला गौण महत्त्व आहे, त्याच्या हा आहारी जाऊ नका, त्याला जास्ती महत्त्व देऊ नका. माझ्या पुरुष मुलं येतं आम्हाला असं, अगदी फक्त थोडंसं डोकं वेडेच व्हायचे राहिले आहेत त्यांच्याकडे, आणि त्यांना ते महत्त्व देतात, म्हणजे त्याला मुलीच महत्त्व विसरून जाते, काही त्यांना म्हणतात आपलं काहीतरी जास्ती कळतं, इतरांना जे समजत नाही कळत नाही, किंवा इतरांना जे दिसत नाही मला दिसत आहे, तू दुर्दैवी आहेस आहे की नाही, की नाही तुझं दुर्दैव झालं म्हणून तुला असं दिसत आहे, नाही दिसत तू देवाचे आभार मान. मग काय झालं, ती मामूली गोष्ट आहे, मामूली गोष्ट काय नाही आहे, हे कळणं, ही अनुभूती होणं की खरोखर तसं नाही आहे. नुसत्या तुमच्या बौद्धिक पातळीवर जरी कळलं त्याचा सरी हा प्रयत्न असतो, त्याला श्रद्धा म्हणतात, इंटेलेक्च्युअल फेथ, ती बौद्धिक गोष्ट असते, ती तुमच्या अनुभूतीच्या स्तरावर श्रद्धा होते, भाव होतो, प्रेम होतं, नंतर ती तुमची अनुभूती होते. हेही ते आपल्याला म्हणतात आहे की ते तो भक्तवत्सल आहे ना, भक्तवत्सल, वत्सल हा शब्द सुंदर आहे की नाही, तो वत्सल आहे म्हणजे देवाच्या थोडंसं आपण जीन्समध्ये आहे देवाच्या,
जसं आईवडिलांच्या जीन्समध्ये असतं, ती वत्सल्ला, त्याला वात्सल्य म्हणतो आपण, वत्सलता ही ठीक आहे, किती उधार घेतलेली असते किंवा ओढून तारून आणलेली असते असं नाही आहे, त्याला वात्सल्य म्हणतात. तर तुमच्या संबंधाचा प्रश्न आहे, म्हणजे निकटचं नातं आहे, इतकं निकटचं आहे की ते वत्सलता म्हणजे स्वाभाविक असते, अतिशय स्वाभाविक असते. तसंच ते आहे ना, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, याला वात्सल्य म्हणतात, तो स्वभावच त्याचा आहे, भक्ती वत्सलता. तरी श्रीहरी, हा जो श्रीहरी आहे, मना सज्जना भक्तिपंथे जिदावे स्वभावे पावे, त्याचं स्वभावच आहे की त्याचाच कशाला सगळ्यांचा स्वभाव तो असतो, सगळेच पावतात आहे की नाही, माणसंसुद्धा पावतात ना, तुम्ही जर माणसांवर प्रेम केलं तर ते तुमच्यावर प्रेम करतात, पावतात लोक कृपा, आणि देवाचं काही विचारू, त्याला काही विचारायची गरजच नाही आहे की नाही, बरोबर आहे ना. पण आता याच्यानंतर वेदांतासमोर रूपबीप सारं बेपत्ता होतं, आता हे वाक्य आलं आहे बघा इथे, की नाही. पण हे लक्षात ठेवा, आहे की नाही, त्याचा दुसरा पक्ष पण आहे, हे दोन्ही पक्ष फार महत्त्वाचे आहे. एक पक्ष घेतलेला श्री रामकृष्ण एकांगी म्हणायचे, त्यांना फार चिडायची कोणी एकांगी असला तर, की नाही, एकांगी म्हणायचं, तर अशा पद्धतीने म्हणायचे की समोरचा माणूस खजील होऊन जायला आहे, त्याला डोकंच वर काढता येणार नाही. ही एकांगीपणा, त्याला कट्टरता, फॅनॅटिझम, बिगॉटरी म्हणतात, की ते त्याच्या विरुद्ध फार होते. नाही, दोन्ही गोष्टी म्हणून घ्या, दोन्ही गोष्टीमध्ये हे महत्त्वाचं, ते कमी झाली एका विशिष्ट स्तरापर्यंत ठीक आहे, पण त्याला जास्त तुम्ही महत्त्व देऊ नका. काय हे लक्षात घ्या की जे तुम्ही बक्षवल देव साकार, पण ते त्याचा दुसरा पक्ष पण आहे, की नाही, असे आहेत की ते म्हणजे तुमच्या माहिती माझ्या त्यांना वेदांत वेळ नको, तर ते वेदांत ऐकायचं, गेल्यावेळी तुम्हाला सांगत होती मास्ती ब्राह्मणी भैरवी ब्राह्मणी, श्रीरामकृष्णांची ती गुरु वैष्णव शास्त्रातली भक्तिशास्त्रातली ती तज्ज्ञ होती, तंत्रशास्त्रातली तज्ज्ञ होती, रामकृष्ण म्हणाले अरे वेदांतावर वाचू नको, तुझी भक्ती व्यक्ती चालली जाईल, काय वेडेपणा की नाही, ठार वेडेपणा आहे. श्रीरामकृष्ण ते ऐकलं, ते गुरु होती ती, पण त्या बोलण्याकडे त्यांना लक्ष दिलं नाही, त्यांनी आपलं ज्यांना वाटताना जे पटत ते केलं, काय मॅच्युरिटी असेल, काय बुद्धी असेल, तुम्ही कल्पना करा की नाही. म्हणून ते म्हटलंय आपल्याला कल्पना नाही, धारणाशक्ती श्रीरामकृष्णची काय होती की नाही, आपण म्हणतो त्याला लिहिता येत होतं, वाचता येत नव्हतं, असं करता करता आपण दुर्लक्षच करतो, आपल्या ते लक्षात येत नाही की त्यांची धारणा अशी होती, काय प्रचंड होती नाही, ते शाळा कॉलेजात गेले नव्हते, विद्यापीठात गेले नव्हते, त्याची काय गरज आहे, त्याची काहीच गरज नाही आहे, विद्यापीठ त्यांच्या खोलीत होतं की नाही, त्यांनी सांगितलं त्याच्यावर विद्यापीठ उभे राहावीत की नाही. एकेका वाक्य श्रीरामकृष्ण म्हटलं ना, एकेका वाक्यावर हजार पुस्तक लिहिता येतील आहे, याचं कारण काय, त्याची धारणाशक्ती चांगली होती, सतत चर्चा व्हायची, त्याच्या लक्षात राहायचे त्यांच्या, आणि चर्चा म्हणजे काही फुकटच्या गप्पा नव्हत्या, त्या अत्युच्च स्तरावरच्या बाबी होत्या, त्या फक्त त्या स्तराचे लोक ग्रहण करू शकतात, त्यांना समजू शकतात, ते एऱ्या गबळाचं काम नव्हे, ते असे लोक त्यांच्यासोबत नेहमी असायचे, सतत चालायचं, आणि म्हणून त्यांना काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हे कळायचं. आपण ना का आपण काही घेतो, काही ऐकलं, काही ऐकून घेतो, काही ना का, कारण आपल्याकडे काही नसतं, काय चूक आहे, काय बरोबर आहे, कळायला आपल्यापाशी काहीतरी पाहिजे ना, काहीतरी मापदंड पाहिजे ना, मग आपलं अरे याच्यात काही अर्थ नाही, आपल्याला कळून जाईल, पटकन कळून जायला सांगते ना, काय अग्राह्य आहे, अशास्त्रीय आहे असं आपल्याला, म्हणून ते तस्मा शास्त्रम प्रमाणम ते गीता म्हणते की नाही, ज्ञात्वा शास्त्रविधान उक्तम, शास्त्राचं विधान हे जाणून घ्या आणि मग कर्म करतुम ह्या रस्ते, मग तुम्ही या जग हे म्हणजे या जगामध्ये कर्म करा की नाही, काही नाही, तुम्हाला कोणी मूर्ख बनवेल, आणि लोक म्हणतात शहाणे शहाणे लोक, जे इतकं मूर्खपणाची मतं, अति शहाणी, अति शहाणी अर्थाने उच्च विद्या विभूषित आहे की नाही, ते जगाला मार्गदर्शन करू शकतात, असे लोक काहीच त्यांना समजून ते कशालाही स्वीकार करतात की नाही, म्हणजे अगदी आपण समजा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस, चीफ जस्टिस, म्हणजे किती शहाणे असतील, आपल्याला काय कळतं, आपली बुद्धिमत्ता किती, त्यांची बुद्धिमत्ता किती स्तरावरची असेल. एकदा माणसाच्या मनामध्ये काही घुसलं की ते संपलं, तो माणूस आपण त्याला ब्रेन वॉश वगैरे म्हणतो की नाही, हा शब्द खूप वापरतो ब्रेन वॉश वगैरे,
पण ते काही शिल्लक राहत नाही की नाही. खूप आश्चर्य आहे ते की नाही. आपण त्याला पॉयझनिंग म्हणूया. एकदा तुमचं ब्रेन पॉयझन झालं की संपलं, तुम्हाला ते अगदी बरोबरच वाटेल. हे खूपच आश्चर्य आहे, म्हणजे आपलं थक्क करणारं आश्चर्य आहे. पण जगात असं घडतं आहे, असं करतं हेच सांगत आहे ते की नाही. की त्या विचाराचा शेवटचा सिद्धांत हाच की ब्रह्मसत्य नामरूप युक्त जगत सर्व मिथ्या. हे एक्सपेक्ट त्यांनी स्वीकारलं आहे, सगळ्यांसाठी नाही आहे ते, पण स्वीकारलेलं आहे की नाही. नाहीतर आपल्याला एकदा आपलं पक्कं वाटलं, आपलं जे आपण स्वीकारलेलं आहे कोणतं का स्वीकारलं याचं कधी क्वेश्चन नाही केलं आपण, त्याला आपण हे केलं नाही की नाही. जसं ते मी नेहमी उदाहरण देतो किंवा तुम्ही त्याच्यावर विचार करा की नाही, की रामायणातलं आहे, रामायण महाभारत इतके महान ग्रंथ आहेत की तुम्ही त्यातून जितकं शिकू शकता ना माणूस कुठल्या कुठे चालू शकतो. किती शिकण्यासारखं आहे, प्रत्येक घटनेमध्ये रामायण महाभारत शिकण्यासारखं आहे की नाही. आणि कसं जीवनात घडतं आहे, सतत सभोवती घडतं आहे, म्हणून रामायण महाभारत इतकं पॉप्युलर आहे. ते 30-32 वर्षांपूर्वी रामायण महाभारत दाखवले गेले, त्याच्या सिरियल झाली, आता थांबून जायला पाहिजे पुष्कळ, ते अजून चालूच आहे. त्यातले पात्रांनुसार चालूच आहे. खरं खोटं ते सोडून द्या, काय दाखवलं जातं काय दाखवलं नाही ते सोडून द्या, पण लोकांच्या चित्तावर त्याचा पगडा बसू शकतो इतकं त्याच्यामध्ये मोहकशक्ती आहे, इतकं प्रचंड त्याच्यात सामर्थ्य आहे. कारण ते साधे ग्रंथ नाही आहे, ते स्पिरिच्युअल ग्रंथ आहेत की नाही, ते शास्त्र आहेत ते. जे इथे आहे ते सगळीकडे आहे, जे इथे नाही ते कुठेच नाही, अशी महाभारतामध्ये व्यासाने प्रतिज्ञा केली आहे. महाभारतात शेवट होतं तेच म्हटलं आहे इतकं. आता ती काही काही बरोबर मंत्र आली, करवली वगैरे असतात ना मुली, ती एकटी असते विचारते परक्या ठिकाणी आली, तिला काहीच कळत नाही असं काहीतरी असतं, तिला काही करवली काहीतरी म्हणतात, कोणीतरी सोबत पाहिजे असते, पण सोबत किती दिवस पाहिजे असते की नाही. आता हे घर तिचं झालं आहे, त्या बाईचं, त्या नववधूचं घर झालं आहे, ते काही दिवस झाला तर घरी जा आपल्या, संपलं. असंच नेहमी घडतं, ते काय ते थोडीच राहते काही नव्या मुलाबरोबर. पण ते रामायणात घडलं आहे, महाभारतात घडलं आहे बघा की नाही. आणि त्याच्यामुळे रामायण घडलं आणि त्याच्यामुळे महाभारत घडलेलं आहे की नाही. ती मंत्रादासी होती असेल तिची काहीतरी सेविका, तिची बुद्धिमत्ता किती त्या बाईची, ती मंत्र्याची बुद्धिमत्ता किती, ते शूर्पणखेची बुद्धिमत्ता किती. पण रावणात तिचं ऐकलं कशाला ऐकायचं, त्याचं सगळी लंका डुबली तिचं ऐकल्यामुळे. त्या मंत्र्याचं किती ऐकायचं हे भान नाही आहे की नाही. रावण फार हुशार होता, धूर्त होता, दुष्ट होता, अत्याचारी दुराचारी सगळं ठीक आहे, पण तो हुशार होता नाही, तेवढा कुठं कसा झाला तो, अतिशय हुशार होता की नाही. काही काही फार हुशार होते, लक्षात घे, ती बुद्धिमत्त खूप होती तिची. कारण तसंच वर्णन आहे रामायणामध्ये, तिने दशरथाचे प्राण वाचवले होते देव असुरांच्या युद्धामध्ये, तिने सारथ्य केलं होतं, म्हणून तिचं फार प्रेम होतं. ती कनिष्ठ होती, सगळ्यात छोटी होती. इतकी बुद्धिमत्ता असून इतकी खालच्या बुद्धिमत्तेचं ती ऐकते आहे, आश्चर्य नाही काय. तिने आपला अनुभव बाजूला ठेवला, बरं ठीक आहे. इतके 10-20 लोक होते तिकडे, अगदी वशिष्ठ गुरु, त्यांची वशिष्ठ पत्नी, तिचा नवरा म्हणजे दशरथ वगैरे वगैरे, इतके लोक आहेत बघा, इतके लोक सांगणारे आहेत. तिला कोणाचंही म्हणणं पटत नाही हा प्रश्न विचारायला पाहिजे. तिला त्या मंत्रीचंच म्हणणं का पटतं, तिच्या मनात असा का विचार आला नाही की कोण येईल काय येईल कळत आहे, पण ती सारी घरची बाई आहे, मोलकरीण दासी सेविका आहे ती, तिला काय कळतं, तिला या राजकारणातलं काय कळतं, या ह्यातलं काय कळतं. पण नाही, तुमचं डोकं जर पॉयझन झालं मग तुमची कपाटं बंद होऊन जातात करण्याची, हे इथं सांगतात आहे. तुमच्या कपाटाची समाजाची कपाटं एकदम क्लोज होऊन जातात. आपल्याला रामायण महाभारतून कळतं रावणाचं डोकंच चाललं नाही, सगळे सांगतात आहे, त्याचे मामा सांगतात आहे, त्याचे सासरे सांगतात आहे, त्याची सासू सांगते, त्याचे भाऊ सांगतात आहे, बिबी सांगतात, शेवटी तर कुंभकर्णाने पण सांगितलं युद्धभूमीमध्ये, त्याच्या मुलांनी सांगितलं, मेघनाथनी इंद्रजिताने युद्धभूमीमध्ये, अरे हे चुकलं आपलं, बरोबर नाही झालं, आता माघार घ्यायला पाहिजे. रावण काय माघार घ्यायला त्या कारणे, त्याने आधी घेतली नंतरही घेतली नाही. दुर्योधनाने आधी घेतली नाही नंतरही घेतली नाही माघार, शेवटपर्यंत माघार घेतली नाही त्यांनी. कारण काय, आपलं बरोबर आहे, 100% चुकलं आहे आणि 100% माणसाची खात्री आमचं बरोबर आहे. पण का रामायण महाभारतातच घडलं काय, ते दररोज घडतं आहे,
की नाही आपल्यात प्रत्येक वेळी गोष्ट आहे. म्हणून ते रामायण महाभारत महत्त्वाचं आहे, म्हणून हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत की तुम्ही ऐकून आहे की तुम्ही त्याला समजणे राजयोगाचा सिद्धांत म्हटलं, चर्चात्मक आणि सिद्धांतात म्हटलं आहे की नाही. तुम्ही ऐकता ऐकता एक सिद्धांत बनवा आणि तो शुद्ध पाहिजे, त्याच्यामध्ये भेसळ नको, नाही तर ते तुमचं नुकसान करेल की नाही. हे कशाला ऐकायला पाहिजे सतत, जसं पाणी नेहमी शुद्ध करावं लागतं, प्रत्येक गोष्ट सतत शुद्ध करावी लागते. तोतापुरी यांना रामकृष्ण ठाकूरने विचारलं, तुम्ही दररोज कशाला घासता? तो त्यांच्याकडे लोटा असायचा, चक्काचक्क असायचा, सोन्यासारखा चकचक दिसायचा तो. इतकं तुम्ही दररोज इतकं त्याला इतकं कशाला कशाला घासता? ते म्हणाले त्यांनी, नाही श्री रामकृष्णाचा प्रश्न असा त्यांच्या गुरु तोतापुरींना की तुम्ही इतके आता ब्रह्मनिष्ठ झालेले आहात, तुम्हाला ब्रह्मदर्शन झालेलं आहे, तुम्हाला काही मिळायचं राहिलं नाही आहे. यल्लब्ध्वाचा परम लाभ मन्यते ना आदिकम ततः, गीता म्हणते याच्यानंतर काही राह मिळायचं राहतच नाही, सगळं झालं आहे. इथे जो श्लोक दिला आहे याच्यानंतरचा, यस्मात् मृतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्ये, त्याला जप देण्याची काही गरज नाही आहे, त्याला कारण तो समाधीयुक्त पुरुष आहे, समाधीवान पुरुष आहे. सर्व कर्म समाधीना, तो जागा असला तरी समाधीत आहे, झोपला तरी समाधीत आहे, त्याचं दुसरं समाधीशिवाय दुसरं काहीच नाही आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर आपण जो म्हणतोय, ब्रह्मकर्म समाधीना की नाही. समाधी सोडून म्हणजे समाधीचा अर्थ एकत्व नाही की नाही, ते एकत्व सोडून दुसरं काहीच नाही त्याच्याकडे. तो जगतो, प्रत्येक श्वास घेतो एकत्वात जगतो, त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीच नाही आहे, त्याच्या फक्त ब्रह्माच्या अस्तित्वाची जाणीव आहे त्याला की नाही. शरीराची जाणीव नाही आहे, मनाची कशाचीच नाही, काहीच राहिलंच नाही आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की आत्मरती आहे त्याची, आत्म्यात आत्मनेमच संतुष्ट, हा उपनिषदातला आहे श्लोक, त्याच्यावर आधारलेला आहे. आत्मनेमच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते, त्याला आता करण्यासारखं बाकी आलं तर साधण्याची गरज, कार्य म्हणजे साधना आहेत या विषयामध्ये, या संदर्भामध्ये तुम्हाला काही गरजच नाही आहे. मग तुम्ही एवढं दररोज रात्री घेता, रात्रभर तुम्ही ध्यान करता ती धुनी पेटवून की नाही, ते रात्री संध्याकाळ झाली की धुनी पेटवायचे तर त्याला हवा द्यायचे, रात्रभर एका आसनापासून रात्रभर ध्यान करायचे, दिवसभर पडले राहायचे, अंगावर कांबळ घ्यायचे, लोकांना झोपलं आहे, झोपलं आहे ते ब्रह्मदर्शन आहे त्यांचं, ते सतत ब्रह्म. तर ते त्यांनी उत्तर काय दिलं तोतापुरींनी की नाही, त्यांनी म्हटलं हा आमचा लोटा आहे ना बघतो आहे, हा लोटा आहे, हा किती चकचक करतो आहे, इतर दररोज घासतो आहे, चांगला चकचक करतो आहे एकदम, म्हणजे चमकतो आहे तो का? मी नाही घासला तो काळा होईल, काळ पटेल, त्या डागू पडतील, त्याचं ते तेज चमक नाही दिसून जाईल. तसं मी दररोज करतो का मान, माझं मन सतेज राहतं की नाही याच्यामध्ये, तर ते खरोखरच महत्त्वाचं आहे की नाही. जरी ते ब्रह्मज्ञ आहे तरी पण ते ब्रह्मज्ञ म्हणून पण दुसरा लोकसंग्रह असतो, लोकसंग्रहमेव आपी संपश्यन करतो मरसी. लोकसंग्रह नावाची गोष्ट असते, तुम्ही देवाला नमस्कार करणार, बाकीचे लोक नमस्कार करणार, तुम्ही नाही करणार, बाकीचे म्हणणार नाही करणार आम्ही आहे की नाही, कारण जसे करतात तसे करतात. आता तोतापुरी काहीच केलं नाही तर बाकीचे लोक तोतापुरी करत नाही, अरे तोतापुरी करत का नाही की तर गरज नाही आहे, पण लोक तसं समजणार नाही आहे, ते करत नाही म्हणजे आम्हाला करायची गरज नाही आहे, कारण लोक शेवटी काय आपल्या जे आपल्याला सोयीचं असतं तशाप्रमाणे विचार करतात. बघा मी दररोज का करतो आहे, कारण मन हे नेहमी काय ठेवलं पाहिजे, चकचकीत ठेवलं पाहिजे, फ्रेश ठेवलं पाहिजे, त्याच्यावर कोणताही दाग नको. माताजी नेहमी चंद्रावर दाग असतो, माझ्या मनावर दाग पडते, ती प्रार्थना तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे ठेवतो, आता पटण्यासारखी गोष्ट आहे की नाही, अगदी बरोबर गोष्ट आहे, आणि पटायलाच पाहिजे, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि श्रीरामकृष्ण न पटण्यासारख्यात काहीच नाही आहे, या उत्तरामध्ये न पटण्यासारखं काहीच नाही, पण त्याच्यावर पडची घातली. जर सोन्याचं असेल तर मग तसं होत नाही, जसं आपला वरचा कळस आहे बघा या मंदिरावर, त्याला सोन्याचा पातपुता चढवला आहे आणि तो तापती, तो कोण जाऊन साफ करणार त्याला, तिथे खूप उंचावर आहे पण तो चकाकतो नेहमी, कारण की ते सोनं आहे, सोनंही चकाकतं, सोनं असतं ते, तसंच मनाचं आहे. अर्थ काय की पॉयझनिंग ऑफ माइंड, म्हणून हे सगळं चिंतन आवश्यक असतं, सतत चिंतन, स्वचिंतन की नाही. श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासितव्य हा. तू ऐकलंस की नाही अर्जुना, एकाग्रतेने ऐकलं की नाही की दुसरं काहीतरी आणखी मनीकडे तरी भटकत होतो,
याचं कारण काही नसलं मी पुन्हा सांगतो, असं शंकराचार्य म्हणतात भाष्यामध्ये. एवढं सांगून झालं, युद्ध अजून थांबलेलं आहे, पण इतकं महत्त्वाचं आहे. भगवान कृष्ण काय म्हणून, कच्ची देत श्रुतम पार्थम त्वयी एकाग्र. अरे तू ऐकलंस की नाही, तिथं आणखी पुढे त्याला म्हणतात एकाग्र चित्तानी ऐकलं की नाही, त्वयी एकाग्र चित्ते एक त्वयी चेतसा एकाग्रे एकाग्र चित्ताने तू ऐकलं की नाही. तसं झालं तर कचित अज्ञान समूह विनष्ट प्रनष्ट असते धनंजय, तुझं अज्ञान आणि समूह गेला की नाही. मग त्याच्यावर उत्तर अर्जुनानं दिलं आहे, नष्ट मोहा वगैरे ठीक नाही जात काय, हे कशासाठी आहे म्हणजे ते रूपबीप सार असंही आहे. हे रूपबीप जे आहे हे काय नाही, हे माईक आहे स्वमाया असं म्हटलं आहे. मानुषीम तनुमाश्रितम असं म्हटलं आहे, मी मनुष्य दादा परम भाव मजा आनंदो मम भूतम अव्ययम, की माझा अव्ययभाव लोकांना समजत नाही आणि मला मनुष्य समजतात. मी मनुष्य शरीराचा आश्रय घेतला हे समजत नाही, हे महत्त्वाचं आहे. कुठे अटकू नका. पण असे संप्रदाय आपल्याकडे वैष्णव भक्ती संप्रदायाचा आहे. वृंदावनला तुम्ही जा, नाही ऐकू नाही ऐकू, अगदी कटाक्षाने सांगतात ते ऐकून तुम्ही बघते गवा, याला म्हणतात एकांगीपणा. हा फार भयंकर असतो. सुदैवाने आपल्याकडे ऐकायला जास्ती तरुण जात नाही आणि त्याच्यामुळे खूप जास्ती तिथेच राहतो. जे काही नुकसान व्हायचं तेवढं पण होतं, समाजाचं नुकसान होत नाही की नाही, पण इतर याच्यामध्ये नाही आहे. अक्षर कट्टरता म्हणजे काय, सगळीकडे अगदी विध्वंस होतो. म्हणून इथे आता त्याचं भगवंताचं निराकार रूपाचं सांगितलं की नाही. आणि सगळ्यात गोष्टी हे सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे असं श्री रामकृष्ण इथे सांगतात आहे की फक्त वाचतो इथलं. त्या विचाराचा शेवटचा सिद्धांत हाच की ब्रह्मसत्य नामरूपयुक्त जगत सर्व मिथ्य. मिथ्य म्हणजे लक्षात घ्या, मिथ्य खोटं नावाची गोष्ट जगात कुठं नसते. ना भावो विद्यते स्वत गीतेमध्ये म्हटलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, स्वतःचा अभाव नसतो म्हणजे सत गोष्ट नेहमीच असते, त्याला अभाव अभाव म्हणजे भावयुक्तच असते. सत हे भावयुक्त आहे आणि असत हे कधीच नसतो, म्हणजे आज नाही तर उद्या नाही, उद्या नाही परवा नाही केव्हाच नाही आहे. उभयोरूपी दृष्टोन दस् अनयोस तत्वदर्शी भी, तत्वदर्शीने जाणलेलं आहे त्यांना दिसलं आहे ते तत्वदर्शी भी. तत्वाचं तत्व म्हणजे हे अद्वैत तत्व या अर्थाने आहे. दर्शी भी म्हणजे त्यांनी बघितलं येते. ना सतो विद्यते भावा, असताचा भाव नसतो. असताचं अस्ति भाव म्हणजे अस्तित्व, असताचं अस्तित्व नसतंच. काय सुंदर आहे बघा, आहे की नाही, जे सदोदित असतच असतं, असत येणार कोण, म्हणून त्याला असत म्हटलं जातं. सत सत म्हणजे अस्तित्व, सद्भावे साधुभावेच जे 17व्या अध्यायात आहे गीतेमध्ये, आहे की नाही. ज्याला अस्तित्वच नाही आहे मग त्याला अस्तित्व आहे असं तुम्ही कसं म्हणणार. म्हणून रूपी सार हे सगळे मानुषी परमभाव, माझा परमभाव म्हणजे सर्वश्रेष्ठ भाव कोणता आहे, तो भाव आहे. परंतु इथे म्हणतात, परंतु जोपर्यंत मी भक्त असा अभिमान असतो तोपर्यंतच, तोपर्यंतच च लावलं आहे. ईश्वराचं रूपदर्शन आणि ईश्वराचा व्यक्ती म्हणजे पर्सन म्हणून बोध संभवतो. विचाराच्या दृष्टीने बघितल्यास आढळतं की भक्ताचा मी भक्त हा अभिमान त्याला थोडं दूरच ठेवतो आहे. काय सुंदर आहे बघा, नाही कुठेसुद्धा कॉम्प्रोमाइज नाही आहे, निखळ सत्य निखळ जसं आहे तसं. तुमची भूमिका त्यांना स्वीकारलेली आहे की नाही. आपल्यासारख्या दुर्बल साध्या मनाच्या साध्या बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी साकार रूप मानणं कुठेच अवघड नाही आहे, काहीच त्याच्यात चूक नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की आमचं श्रेष्ठ आहे बाकी सगळं, अरे ते तुमच्यासाठी आहे. जसं मी म्हटलं मग ते मुलांना थोडं मोठं झालं की ती चिमण्या वगैरे त्याला आवडणार नाही, मग त्याला नवीन खेळणी पाहिजे, मग त्याला टेडी पाहिजे, मग तो अस्वल पाहिजे, काय काय, नंतर त्याला सायकल पाहिजे, आणखी मोठं होऊ द्या. आणि थोडं जर मोठा झाल्यानंतर मग ही सगळी खेळणी गेली पेटरात, टाकून म्हणतात मुलींची खेळणी सगळी पेटरात जातात. मग त्याला खरा माणूस पाहिजे, खरी मुल खरा मुलगा पाहिजे, खरी मुलगी पाहिजे, ह्याची खेळणी नाही सांगणार. मग लक्षात घ्या, याचं कारण काय, खेळण्याचं महत्त्व तसंच आहे, त्याचं काहीच कमी झालेलं नाही. महत्त्व झालं काय मधल्या काळामध्ये, तुम्ही मोठे झाले आहात की नाही, तुम्हाला ते खेळणी आता आवडणार नाही, तुम्हाला नवीन खेळणी पाहिजे, खरी खेळणी पाहिजे. ही अशी खोटी खेळणी, बाहुली खोटी नाही झाला ना, आता खरी बाहुली पाहिजे की नाही, जी बोलणारी आहे. बोलणारी म्हणजे ती आजकाल ते ही असते ना,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ती खरी बोलते असं वाटतं, खरीच आहे ती, खरी नाही, डोळे बिळ मस्क होते ती, पण ती खरी बिरी नसते ती, ठीक आहे, नाही आर्टिफिशियल आहे ती, कृत्रिम आहे, तशी नाही, खरी खरी बाई पाहिजे, खरी खरी पुरुष पाहिजे, लक्षात घ्या. मी मग म्हणजे झालं काय, झालं म्हणजे तुमचा विकास झाला, तुमचं आता इथे विकासाचा अर्थ मोठे झाले, तुम्ही वयाने मोठे झाले, तुमच्या ज्या प्रॉपेन्सिटीज आतमध्ये ज्या काही संभावना आहे, जे काही तुमचे भाव आहे, जे जीन्स आहे किंवा जे सिक्रेशन जे वाढलं आणि तुम्हाला आता सगळं तुम्ही बदलले आहात, आणि आता एवढंच बदलले का, आणखी बदलणार तुम्ही, आणखी बदलणार, आणखी बदलणार, मग तुम्ही ते स्वीकारत का नाही, तुम्ही इथून इथपर्यंत इथून पुढे जाऊ शकता की तुम्ही शेवटचं टोक गाठू शकता की काली वा कृष्णरूप साडेतीन हाताचंच का, तर दूर म्हणून मी गेल्या वेळीच म्हणतो काली म्हणजे काळी दिसते पण काली नाही येते, आहे की नाही, त्या अर्थाने काळी नाही आहे, ती कालाची काली आहे, आहे की नाही, काळाचं स्त्रीरूप आहे ते, स्त्रीरूप काळाचं स्त्रीलिंग आहे ते, काळाचं स्त्रीलिंग काळी होईल आहे मराठीमध्ये, म्हणून काळी म्हणू, हिंदीमध्ये काली म्हणू, काळीचा त्याचा काही संबंध नाही आहे, पण आहे संयोग आणि त्याचा रंग पण काळाच आहे, काय बिघडलं काय त्याने, आहे की नाही, त्याने काहीच बिघडलं नाही आहे, म्हणजे काय काळाच्या पोटामध्ये काही घडत असतं, उदरामध्ये काही घडत असतं, पण ते फक्त तेवढंच प्रतीत असतं. फार सुंदर आहे महाभारत, त्याचं इतकं अद्भुत वर्णन आहे की नाही, भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आहे ते, सगळा काळ घडवत आहे बघा, हे माणसाला जर कळलं ना मग त्याला अरे न तस्य कार्यम न विद्यते, तुम्ही मुक्त झाले, नाही मुक्त झाले, खरी मुक्ती जेव्हा देवाची इच्छा होईल, कृपा होईल, म्हणून ते इलेरापासून म्हटलं आहे देवाची प्रार्थना करा, कमीत कमी आम्हाला शेवटी तरी काय हे करा, मुक्त करा, भवबंधनी सोडवावे, ही हा खरा हिंदू आहे, हा खरा हिंदू भाव आहे, आपण बघू याच्यात तुम्ही आलं हा खरा हिंदू भाव आहे, भवबंधनी सोडवावे. ते तुम्ही देवा आहात, अनुदिनानुतपये तापलो परमदिनदयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे नावरिता तुदविन शिण होतो धावरे धावत. म्हणजे तू आलास आमच्या जीवनामध्ये की मग आता पुन्हा आणखी काय आम्हाला मिळवायचं काही राहिलं नाही, आणि तुझं विनं तुझ्याशिवाय शीण होतो, यानी धावरे धाव, आता तू धाव ये आणि आमच्या जोरात पुन्हा कुठून जाऊ नको, आमच्यापासून दूर जाऊ नको, यानी धावरे धाव. हे जे आहे इथे दुसरी आणखी एक दूर म्हणूनच सूर्य छोटासा दिसतो जवळ, हे उदाहरणं फार छान आहे, जवळ जाऊन बघा एवढा मोठा दिसेल की कल्पना देखील नाही, सूर्य तुम्हाला बघता येतो, बघा सूर्याच्या मोठेपणाची कल्पना तुम्हाला करता येत नाही, सूर्य जाऊ दे चंद्राच्या मोठेपणाची कल्पना करता येते, ब्रह्माच्या मोठेपणी कल्पना तुम्हाला करताच येणार नाही, शक्य आहे, मन तेवढं नाही आहे, तेवढ्या आनंदाची कल्पना आणि खऱ्या आनंदाची कल्पना ब्रह्माची कल्पना तुमचं मन करूच शकत नाही. साध्या आज जे ब्रह्मांड जाणत आहे ते खूप जाणलं गेलं आहे, प्रचंड जाणलं गेलं आहे माणसाला, आजच्या घटनेला आजच्या या घटीला जे जाणलं आहे तो प्रचंड जाणला गेलं आहे माणसाने, किती ब्रह्मांडांचे किती शेकडो प्रकाश वर्ष त्याला समजलं आहे किती ब्रह्मांड आहे म्हणून, हे सूर्यमाला जी आहे ती काहीच नाही आहे, फारच कमी आहे, हे आज कळलं आहे आणि प्रत्यक्ष कळलं आहे दुर्मिळच्या माध्यमातून, आहे की नाही, पण ब्रह्मांडाच्या माध्यम तुलनेने हे जे आपल्याला कळलं आहे माणसाला ते काहीच कळलेलं नाही आहे, आणि ह्या ब्रह्मांडाचा रचिता आहे, जो रचयिता जो ब्रह्म आहे, आहे की नाही, त्याला कळणं तर अनंत आहे, त्याला कळणं तर आपल्या याच्या बाहेरचं आहे ते, आपल्या बुद्धीच्या सीमेच्या पलीकडलं आहे, मग कल्पनासुद्धा करता नाही, पण त्याने काय बिघडलं आहे, जसं इथे म्हटलं आहे कृष्णा आपल्या सूर्याच्या मोठेपणाची कल्पना आपल्याला करताच येणार नाही, शक्यच नाही ते, तुम्हाला माहीत आहे किती मोठा आहे, पण तुम्ही जर मनाने कल्पना करायला गेले इतका मोठा आहे म्हणजे नाही, अशक्य आहे ते, पण कल्पना करता येते बघताना, त्याला प्रत्यक्ष बघताना, सकाळी तुम्ही बघू शकता सूर्याचं बिंब बघू शकता, रात संध्याकाळी बघू शकता, अगदी दुपारचं भर सूर्यसुद्धा तुम्ही बघू शकता, तुम्ही वेळेने बघितलं तर, माध्यमाने बघितलं तर, आणि एक्सरे पेपर कशाने बघू शकता, काळा कुळकुळी जर तुमचा गॉगल तुम्ही बघू शकता, फिरता येते आणि सूर्यबिंब पण किती प्रश्न, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कल्पना करता येते ती प्रत्यक्ष बघू शकता, काय सुंदर साकाररूप तसंच आहे, अनंत ब्रह्माची तुम्ही कल्पना करू शकता, तुम्ही त्याला बघू शकता प्रत्यक्ष मूर्तीमध्ये रूपामध्ये बघू शकता, संभवामी आत्ममायया, मी रूप धारण करतो, मनुष्यरूप धारण करतो, हे फक्त
सनातन वैदिक धर्मा समजलं आहे मी, आपण हे फक्त बघून नंतर ते बघू. आणि तसंच कालीरूप कृष्णरूप श्यामवर्ण का बरं, तर तेही दूर म्हणूनच. जसं सरोवराचं पाणी दुरून हिरवं निळं किंवा काळ्या रंगाचं दिसतं, जवळ जाऊन अंजळी देऊन बघा रंग म्हणून कसलाच नाही, तसं म्हणूनच म्हणतो वेदांत ज्ञानाच्या दृष्टी विचारदृष्टीने ब्रह्म निर्गुण आहे, त्यात स्वरूप काय आहे ते तोंडानं सांगता यायचं नाही, म्हणजे व्यक्त करता येत नाही. अवाचो यतो वाचो निवर्तन्ते, तिथे वाणी परत येईल आहे मन, पण ते परत यता वा यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास, मनाला मनासहित वाणी परत येईल आहे म्हणजे तिथे पण जाऊ शकत नाही. हे फार कमजोर असे साधनं आहेत, आपल्याकडे उपलब्ध आहे ती नाही करते. मग काय नाद सोडा, नाही नांद का सोडू नाही. म्हणूनच म्हणतो वेदांत ज्ञानाच्या विचारदृष्टीने ब्रह्म निर्गुण आहे, त्याचं स्वरूप काय ते तोंडानं सांगता यायचं नाही, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः सत्य वाचता तोपर्यंत जगही सत्य आणि ईश्वराची नाना रूपही सत्य, ईश्वराचा व्यक्तित्व बोधही सत्य. फार सुंदर आहे, ईश्वराचा व्यक्तित्व, ईश्वर तुमच्या समोर व्यक्ती म्हणून येऊ शकतो, व्यक्ती म्हणून आहे, यात तीळ मात्र सुद्धा चूक नाही आहे. तुम्हाला मंदिर तोडायची गरज नाही, मूर्त्या फोडायची गरज नाही, कशाचीच गरज नाही, काय अद्भुत आहे बघा. म्हणजे ह्या म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात की नाही, आपण सनातन धर्म म्हणजे शाश्वत धर्म आहे, निरंतर त्याला म्हणतात. कधी असतो कधी नसतो असा नाही, तो निरंतर असतो. सृष्टीच्या आरंभी होता, सृष्टीच्या परी अधिक होता आणि सृष्टीनंतरही राहणार आहे, आता हे प्रश्नच नाही आहे. याला सनातन म्हणतात, सनातन वैदिक धर्म त्याला म्हणतात की नाही. हा जगाचा प्रकाशदीपक होऊ शकतो, होणार. हे बार केंद्र भारत, स्वामीजी म्हणतात यावेळी केंद्र आहे भारतवर्ष आहे असं स्वामी म्हणतात. ते काय बघितलं स्वामी बघा, काय अद्भुत, ते त्रिकालदर्शी होते त्यालाच म्हणतात की नाही. गीतेमध्ये म्हटलं आहे भगवंतानी कृष्णाने, वेदाहम समतीतानी वर्तमानाने च अर्जुन भविष्याने च भूतानी, की नाही अर्जुना मला काय घडलं आहे ते माहिती आहे, आज काय माहिती आहे, भविष्य आणि च भूत आणि भविष्यात काय सगळंच माहिती, त्याला त्रिकालदर्शी म्हणतात, त्यालाच ब्रह्मज्ञ म्हणतात. म्हणून ते म्हणू शकतात प्रत्येक गोष्ट खरी येते की नाही. म्हणून त्याला सत्यसंकल्प म्हणतात, उपनिषदाला सत्यसंकल्प म्हणतात. मनामध्ये जो संकल्प उठेल तो खरा होणारच, सगळी प्रकृती बदलून जाते. लापसा पुष्कळ उदाहरण दिलं आहे अशी की नाही. ते मथुरभाऊ म्हणतात लाल फुलाचे लालच फुलतात, दुसरे त्या एकाच फांदीला दोन फुलं आली नाही, अशी खूप उदाहरणं दिली आहे. ती प्रकृती बदलून जाते, तुमच्यासाठी सगळं बदलून जाईल आहे. याचं कारण काय, याचं कारण तुम्ही प्रकृतीला शरण गेले आहात की नाही, तिला तुम्ही आई मानलेलं आहे की नाही. मग तुमच्यासाठी काही करायला तयार राहील आहे, तुम्हाला कधी खोटं पाडणार नाही. या अर्थाने इथे ईश्वराचा व्यक्तिबोधही सत्यच, याच्यात बरंच काही बोलता येईल. व्यक्तित्वबोध ही आपल्या, आपण व्यक्ती आहोत ना, व्यक्तित्वबोध आपल्यासाठी अत्यंत सहजपणे येणार आहे, स्वाभाविक आहे. म्हणून श्रीरामण म्हणणार जर गाय असेल, गायीला समजा ईश्वराची कल्पना आहे तर कशा करेन, एक मोठी गाय म्हणूनच करणार. स्वामीजीने ह्या तऱ्हेने समजून दिलं आहे. मांजरीला वाटलं तर एक मोठी मांजरच असणार, मग आपण माणूस आहोत, आपल्याला ईश्वर माणूसच असणार, हे समजून दिलं आहे. कारण आपल्याला समजण्यासाठी, पण खरं तेच आहे ते की नाही. आपण देवाला ईश्वर सोडून, मनुष्य सोडून दुसरं काही समजू शकत नाही. ते म्हणणार नाही नाही, मानवाला ईश्वर म्हणजे तर ब्लास्फेमी आहे, ईश्वरनिंदा आहे. कसली ब्लास्फेमी, कसली निंदा, तुम्हाला काय समजलं की नाही. अध्यात्माचं एबीसी सुद्धा माहिती आहे का तुम्हाला की नाही. हे खरेखरे जगद्गुरू आहेत की नाही. हे कृष्ण, शंकराचार्य, विवेकानंद, हे सगळे रामकृष्ण जगद्गुरू आहेत. हे यांना माणूसही समजला आणि देवही समजला आणि जगही समजलं आहे. ना धड आपल्याला माणूस समजला आहे, ना जग समजलं आहे, ना ईश्वर समजला. आपल्याला काही समजलं नाही आणि काही नाही समजून आम्ही सगळं सर्वज्ञ झालो आहोत की नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून ते याच्यामध्ये त्यांनी, तुमचा मार्ग भक्तिमार्ग तो खूप चांगला आहे, सरळ सोपा मार्ग. याच्यामध्ये काय, सरळ सोपा मार्ग, चांगला मार्ग, या अर्थाने म्हणतात. अरे ते जे खरं आहे ना, ते तुमच्यापाशी आपोआप येईल आहे, त्याची तुम्हाला किंचित चिंता करण्याची गरज नाही आहे की नाही. ते म्हणतात ना, एक धरलं की दुसरं आपोआपच येईल तुमच्याकडे
हे धरा के ते धरा के दोन्ही धरे काहीच बिघडत नाही आहे. फक्त तुमचं जे व्यक्तित्व अहंकार आहे ना तो सोडा, मला सगळं समजलं आहे. अनंत ईश्वराला का जाणता येईल? आणि शिव हे हा रामकृष्ण टच आहे, लक्षात घ्या आहे की नाही. हे तुम्हाला आणखी कुठे सापडणार नाही, म्हणजे कोणत्याही इतर ग्रंथामध्ये सापडणार नाही. आणि शिवाय त्याला जाणण्याच्या फाजील उठाठेवीची गरज काय हे तत्वरूपामध्ये सगळ्याच्यात येतं, येत नाही असं नाही आहे, संतांच्या सगळ्याच्यात येतं. पण या पद्धतीने मांडणं हे श्रीरामकृष्णाची स्पेशालिटी आहे की नाही, विशेष वैशिष्ट्य आहे. हा दुर्लभ मनुष्य मिळाल्यानंतर आम्हाला गरज फक्त त्याच्याच पादपद्मी भक्ती लाभावी हीच. एक गडवापणाने जर माझी तहान भागत असेल, हे सगळं स्पेशल लक्षात वैशिष्ट्य आहे श्रीरामकृष्णाच्या उपदेशांचं, तर तळ्यात पाणीच किती हे मोजण्याची नसती पंचायत मला कशाला. अर्धी बाटली दारू झोकून मी तर्र होतो कलालाच्या, म्हणजे तो दारू विकताला कलाल म्हणतात, गुत्त्यात किती मण दारू आहे या हिशोबाची मला काय बरं जरूर. अनंताला आकारण्याची मी म्हणतो गरजच काय. अरे तुम्हाला अनंताला आकारण्याची गरज नाही, तर अनंतच तुम्हाला आकळेल की नाही, तुमच्याबरोबर येईल की नाही. तो दीनदयाळ आहे, तो दयाळू आहे की नाही. ज्यावेळी जे पाहिजे त्यावेळी तुम्हाला दिसे मिळेल, ते ती देवाची जबाबदारी आहे, त्याला त्याला त्याची काळजी आहे, है ना. जसं मी म्हणतो की जसं मुलांनी म्हटलं किंवा मुलीने म्हटलं मला कार पाहिजे, तो आता किती वर्षाचा आहे, 4 वर्षाचा, 5 वर्षांचा आहे, तर त्याला कार कोणती घेऊन देतील आई वडील बाबा, काय कोणती हे देतील, BMW देतील की किंवा आपल्या मर्सिडीज देतील किंवा आणखी कोणती वाले, त्याला 100-200 रुपयाची कार घेऊन दिली आहे आणि तो तेवढाच खुश आहे, प्रचंड खुश आहे, त्याला खूप आनंद झाला माझ्या बाबाने मला कार घेऊन दिली आहे की नाही. कारण त्याच्या दृष्टीने ती कार महत्त्वाची आहे. ती 200 रुपयाची मला माहिती नाही किती किंमत, 200-400 रुपयाची जी काय असेल ती असेल, माझ्या दृष्टीने 50 रुपयाची असायला पाहिजे, 10 रुपयाची असायला पाहिजे, पण ते दुसऱ्या काळातलं आहे मी आहे की नाही. आजकाल 100-10-20 रुपयाची काही गोष्ट मिळत नाही आहे की नाही, असं लोक म्हणतात की नाही, आणि बरोबर आहे ते की नाही. काही 200-300 रुपये जे काय असेल ते, परंतु किंमत हा गौण भाग आहे, परंतु ती कारेनी त्याला खूप आनंद होईल आहे, तो सगळे दाखवेल बघा माझ्या बाईने मला कार घेऊन दिली आहे की नाही. पण आता तो मोठा झाल्यानंतर बाबाने म्हटलं मला कार घेऊन द्या आणि त्या 200 रुपयाची कार दिली, तो मुलाची प्रतिक्रिया काय होईल आहे, भयंकर राग येईल, तो घेऊन फेकून देईल ते बाहेर. कारण काय, आता त्याला कार म्हणजे त्याला खरी कार पाहिजे 10-20 लाखांची, ह्याची काही 200 रुपयांची कार नाही चालणार त्याला हे आहे. म्हणून तुम्हाला आज अनंत आकण्याची काय, इथे म्हटलं अनंत आकण्याची काय, तुम्हाला काही त्याची गरजच नाही आहे, आज काय गरज आहे. पण जी कार आहे ती कारच आहे, ही कारच आहे आणि ती कारच आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांनी 10-20 लाखांची कार घेऊन दिल्यानंतर जेवढा आनंद होईल तेवढाच त्या बाळाला पण आनंद होतो आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर जास्ती होतो आहे, कमी नाही होणार, त्याला तेवढाच आनंद होतो आहे. कारण काय, त्याच्या जाणीवेला जी पटणारी गोष्ट आहे ज्याला आनंद, तीच ती वडिलांनी बरोबर ओळखली आहे, त्यांना माहीत आहे. तेवढं अक्कल वडिलांना असते, आई वडिलांना असते, कळतं की याला काय कोणती गोष्ट पाहिजे, कोणत्या स्तराची गोष्ट पाहिजे, ती तीच दिली पाहिजे. त्या मुलाला जर तुम्ही 10-20 लाखांची कार घेतली त्याला काहीच फायदा नाही, त्याला काही संबंधच नाही हा काय प्रकार आहे. त्याला दाखवले हे बघा तुमच्या कार घेऊन 10-20 लाखांची, तो काय करणार त्या कारला 10-20 लाखांच्या, काहीच करणार नाही, कारण त्याचं नाहीच आहे त्यासाठी कार. म्हणून अनंत आहे, अनंताला आकळायला पाहिजे, पण तुम्हाला आज त्याची काही गरज नाही, तुमची यांनी भागत आहे हा मुद्दा इथे आहे. म्हणून याला इथे म्हटलं आहे हा जो सनातन धर्म आहे याच्यामध्ये ह्याचं जे वैशिष्ट्य आहे, याचं हे वैशिष्ट्य आहे. आणि हिंदू लोकांना समजलं पाहिजे आहे की नाही, हा जगाचा धर्म आहे, विश्वधर्म आहे, शाश्वत धर्म आहे, सनातन धर्म आहे, वैदिक धर्म आहे की नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे आजच्या संदर्भामध्ये, ते अतिशय महत्त्वाचं आहे ते आपल्याला, म्हणजे तुमच्या मुलांना कळलं पाहिजे, पुढच्या पिढीला कळलं पाहिजे, जनरेशनला कळलं पाहिजे. ते आपण कोरे होते, ते आणखीच कोरे आहेत. कोरे म्हणजे त्यांच्यावर विरुद्ध जे आहे ते भाव इतके घट्ट बसलेले आहेत, आपल्यावरही आहेत, पण आपण ते पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. असत्य गोष्ट पुसून टाकण्याचा प्रयत्न, सत्य आणण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ज्या जनरेशनमध्ये काहीच नाही आहे, म्हणजे एक नियम म्हणून म्हणतो, सर्वसाधारण म्हणून म्हणतो, अपवाद असतातच आहे की नाही, अपवादाशिवाय काही होत नाही, पण सर्वसाधारणपणे म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अतिशय म्हणजे काय, यांनी पूर्ण सिव्हिलायझेशन बदलू शकतं. आणि भारतात तेच झालं आहे की नाही, ह्या आधाराने सगळं
आज आपण वाचलो आहे याचं कारण तेच आहे, सगळं जग पूर्ण बदलून गेलेलं आहे. बघा काही राहिलं नाही, जुनं काही राहत नाही. तुम्ही गुगलवर बघा, काही शिल्लक नाही जगामध्ये. मूळ कुठेच काही राहिलं नाही. भारतात अजूनही मूळ तसंच आहे. किती प्रचंड झालं तरी पण आपण शिल्लक आहोत. या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे, स्वामीजी म्हणतात आपल्या चेन्नईच्या व्याख्यानामध्ये. आपण सर्वांना पुरून होलं कशाच्या भारावर, काय आपल्याकडे आहे, हे सिव्हिलायझेशन आहे. ही संस्कृती सभ्यता, आध्यात्मिक संस्कृती, आध्यात्मिक सभ्यता ही सगळ्यात महत्त्वाची टिकून राहते, बाकी सगळं संपून जातं व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि राष्ट्राच्या जीवनामध्ये सुद्धा. म्हणून ते म्हणतात की ऋषींचा धर्म हा सनातन आहे. हे इथं श्रीरामकृष्ण विचारलं होतं, ह्या ऋषींचा धर्म हा सनातन आहे, म्हणजे ऋषींना सनातन धर्माची अनुभूती झाली होती. अनंत कालापासून आहे आणि अनंत काल राहील. काय वाक्य आहे बघा, आहे की नाही. ते काही 1000 2000 वगैरे नाही नाही, अनंत काल आहे. अनंत म्हणजे अनंत. जसं ब्रह्म अनंत आहे तसं काळ पण अनंत आहे. त्याचं शेवटच नाही आहे, त्याला अंत नाही, त्याला अनंत म्हणतात. अनंत कालापासून आहे, फार सुंदर स्टेटमेंट आहे की नाही. नाहीतर धर्म केव्हा सुरू झाला, अमोघ 500 1000 संप्रदाय. आता हे तेही सांगतील ते की या सनातन, हा सनातन धर्म काय आहे, हा धर्म सनातन का आहे. नुसतं सनातन म्हणून चालणार नाही, तो का सनातन आहे, कारण या धर्मात निराकार आहे, साकार आहे, सर्व प्रकारच्या पूजा आहेत. फार महत्त्वाचं आहे. तुम्ही काही करा, तुम्ही देवाच्या जवळ असा. काही करा, काही करू नका. म्हणून भारतामध्ये कोणी जर आस्तिक म्हणजे नास्तिक असेल, आपण काही डिस्टर्ब होत नाही. अरे नास्तिक तो त्याला लेबल लावला आहे, ते लेबल लिहून काढू शकतो आपण. तो केव्हाही आस्तिक बनू शकतो, कारण त्याला नास्तिकही कळलं नाही, कशात नास्तिकचा अर्थही कळला नाही, आणि आस्तिक शब्दाचा अर्थ कळला नाही, त्याला काहीच कळलं नाही आहे. म्हणून तो म्हणतो मी नास्तिक आहे. नास्तिक शब्दाचा अर्थ काय आहे, काहीच माहीत नाही आहे. बिंडोकपणाला काही सुमार नाही आहे. सर्व प्रकारच्या पूजा आहेत. पूजा म्हणजे साधना या अर्थाने आहेत. सगळ्या प्रकारच्या साधना आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग वगैरे सर्वच मार्ग आहेत. हा सनातन धर्म. अच्छा पुढेकडे काय, इथं थांबत नाही श्रीरामकृष्ण. ते म्हणतात बाकीचे सारे धर्मपंथ की नाही, ते म्हणत नाही. बाकीचे म्हणजे आजकाल उत्पन्न झालेले सर्व धर्मपंथ, आजकाल म्हणजे वर्तमानामध्ये नाही, संप्रदाय की नाही, काही दिवस राहतील आणि मग नाहीशे होतील. काय अद्भुत व्यक्त माहिती आहे, ही भविष्यवाणी आहे. उत्पन्न झाले तसे नाहीशे पण होतील. गेले 100 दिवसामध्ये कुठे आहे, जवळपास सगळे काय झाले, ग्लानिर्भवती भारत, सगळे ग्लानीयुक्त झालेले आहे, मलुलून पडलेले आहेत सगळे. त्यात काय आता राम नाही राहिला, जीव नाही राहिला. याचं कारण काय आहे, याचं कारण सनातन तत्वांचा आधार नाही त्यांच्याकडे. बाकीचे आजकाल उत्पन्न झाले पंथ संप्रदाय काही दिवस राहतील आणि मग सगळे नाहीशे होतील. बघा अनंत कालाचा भारत विचार करतो, 100 200 1000 2000 4000 5000 10000 विचार करत नाही. लक्षात घ्या, भारताचा इतिहास 10000 20000 नाही आहे, अनंत काळाचा आहे. आपल्याला विकसून घेऊ, आपल्याला काहीच माहीत नाही आहे की नाही. खोदलं तर मिळेल, खोदलं म्हणजे तेवढंच असतो काय, पण आधुनिक विज्ञान तेच म्हणतं. पण असो की नाही, इथे याचा अर्थ काय आहे की अनंत काळापासून आहेत आणि अनंत काळात ते राहतील. याचा अर्थ तुमचे जे याला उत्पत्ती नाही आहे की, याला विनाश नाही आहे. ज्याला उत्पत्ती असतो त्याला विनाश असतो, ज्याला विनाश असतो त्याला उत्पत्ती असते की नाही. इथे विनाश आणि उत्पत्ती नाही आहे, कारण हे सगळं म्हणजे आता सनातन शब्द शाश्वत तत्वांवर आधारलेलं आहे की नाही, शाश्वत तत्वावर आधारलेलं आहे. म्हणून हे जे आहे 10-20 वर्ष 5-10 वर्ष 2-4 वर्ष 2000 1000 2000 वर्ष तिथे काही संबंध नाही आहे की नाही. 1000 2000 काही नाही याच्यामध्ये. ते म्हणतात की बाकीचे उत्पन्न झाले पंत संप्रदाय काही दिवस राहतील आणि मग नाहीशे होतील. एकतर पूर्णपणे नाहीशे होतील किंवा त्यामध्ये असल्या नसल्यासारखे होतील ते. याचं कारण काय आहे, याचं कारण माणसाला समजलेलं आहे. हा जो माणूस आहे, हा माणूस इथे म्हणतात, ठाकूर म्हणतात की न,
इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा माणसात ईश्वराचा प्रकाश जास्त आहे हे आता मला तो म्हणजे भगवंत ब्रह्म दाखवून देत आहे. तर तो जणू मला म्हणत आहे की माणसांच्या संगतीत राहून आनंद उपभोग, कारण माणसात संगत नाही ती, ती काय भक्तांची संगत आहे, भक्तांची संगत नाही ती ब्रह्मसंगत आहे मी म्हणून त्याला सत्संग म्हणतात. सत्संग म्हणजे सताशी संग. माणसांमध्येही परत शुद्ध हृदयाच्या भक्तांमध्ये त्याचा प्रकाश आणखी जास्त असतो. म्हणून तर मी नरेंद्र राखाल वगैरेंसाठी इतका व्याकुळ होतो. पुढे जाऊन म्हणतात की तलावाच्या काठाशी लहान लहान भोके असतात, मासे खेकडे येऊन त्यात जमतात म्हणजे आराम करतात. त्याचप्रमाणे माणसात ईश्वर जमा झालेला असतो. हा एक्सप्रेशन्स आहेत बघा, माणसात ईश्वराचा प्रकाश जास्त असतो हे वैशिष्ट्य आहे सनातन धर्माचं. बघा फक्त हे एक्सप्रेशन फक्त सनातन धर्माचं लक्षात घ्या. असे म्हणतात की शालक ग्रामापेक्षाही माणूस मोठा आहे. माणूस स्वतःच नारायण आहे, नर नारायण. तो नर आहे पण खरा नारायण आहे. हे आपण भावनेच्या वरात काही म्हणतात, कविता लिहितात, काही लोक लिहितात, तसं नाही आहे. कारण काही लोक कल्पना खूप लढू शकतात आणि कल्पनेला काय ते याच्यात म्हटलं आहे बोलल्यामध्ये, तुम्ही भांग खाल्ली की अफू घेतली की तुम्ही काही कल्पनाला काही कुठे दरबंधच नाही, तसं नाही आहे. नी प्रतिमेत तो प्रकट होऊ शकतो आणि माणसात होऊ शकणार नाही. तो नरलीला करण्यासाठी माणसाच्या रूपाने अवतीर्ण होतो, उदाहरणार्थ रामचंद्र श्रीकृष्ण वगैरे. आणि शेवटचं केव्हा सुंदर आहे, अवताराचे चिंतन केल्याने ईश्वराचे अवताराचे चिंतन केल्याने ईश्वराचे चिंतन करणे होते. तुम्ही जगाचं चिंतन करणार, प्रपंचाचं चिंतन करणार, तर मग काय होईल आहे, प्रपंच तुमच्या शिरेल, जग तुमच्या शिरेल. ईश्वराचं चिंतन करणं म्हणजे अवताराचे चिंतन. अवतार हा मनुष्य आहे, माणसाचं रूप आहे. जसं रामचंद्र कृष्ण भगवान शेकडो आहेत आपल्याकडे अवतार, आहे की नाही. प्रत्येक मनुष्याचा अवतार आहे की नाही, पण एक विशिष्ट ब्रह्माचं रूप म्हणून त्याला आपण अवतार म्हणतो. कृष्ण राम हे अर्थाने आहेत त्याने. त्याचं चिंतन केल्यानं तुम्हाला काही बिघडत नाही, तुम्ही ईश्वराचं चिंतन करतात. अवताराचे चिंतन केल्याने ईश्वराचे चिंतन करणे होते. खूप सुंदर वाक्य आहे की त्यामुळे मनामध्ये कोणतीही द्विधा परिस्थिती असायला नको. हा धर्म काय म्हणतो, तो संप्रदाय काय म्हणतो, ते काय म्हणतो, याला काही महत्त्व नाही आहे. लक्षात घ्या, त्याला काही महत्त्व नाही. आपल्याला कळायला पाहिजे त्यांना काहीही कळलं नाही आहे, नाही तर बुद्धिभेद होतो. जसं म्हटलं मी, तुमचं मन पॉयझन करून टाकलं जातं. संपूर्ण भारताची एक अशी एक जमात निर्माण झाली आहे आणि ती काही साधी सुद्धा लोक नाही आहे, भरपूर महत्त्वाचे लोक आहेत. या अर्थाने त्यांचा प्रभाव पण आहे, पूर्णपणे पॉयझनमेंट होऊन गेले. त्यांनी सगळ्या शाळा सगळीकडून पॉयझन कोण टाकले, याला हे पॉयझन उतरवणं म्हणजे केवढी मोठी कमाल आहे की नाही. संपूर्ण भारताच्या राष्ट्रपुरुषामध्ये भिनलं नाही आहे, काही भाग अजून तरी शाबूत आहे. याचं सनातन धर्माचं काय सामर्थ्य असेल लक्षात घ्या. पण ते जे जिथे जिथे गेलं आहे ते विष उतरलं पाहिजे. हा मनुष्य भारताचा राष्ट्रपुरुष हा विषमुक्त झालं पाहिजे. त्यासाठी रसायन आहे, त्यासाठी अमृत आहे. हे विचार अमृतासारखे आहेत की नाही. संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण समाज, मनुष्य माणूस हा जे भिनलेलं विषय आहे ते त्याच्यातून मुक्त झाला पाहिजे की नाही. म्हणून त्याला निरसी मोह माया आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये त्याचा निराश झाला पाहिजे. निराश म्हणजे वजा झालं पाहिजे, त्याला निराश म्हणतात. पुढच्या प्रवचनामध्ये बघूया. ओम निरंजनम नित्यमनंत रूपम भक्तानुकंपादित विग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. श्री रामकृष्णार्पणमस्तु.